विद्यार्थी मित्रांनो, 1960 नंतरच्या भारतातील प्रमुख घडामोडी आपण पाहत आहोत. आपण मागील घटकांमध्ये 1960, 1970, 1980 आणि 90 या चार दशकातील भारतातील प्रमुख राजकीय घडामोडी आणि काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण अभ्यासलेला आहात. या चार दशकामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत यांच्या वेगळ्या स्थितीमध्ये वेगळ्या अनुषंगाने जर विचार करायचा म्हटला तर यांचं सगळ्यांचं संक्षिप्त रूप आपल्याला या शेवटच्या घटकामध्ये पाहायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपण माहिती करून घेऊ. भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था ही आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्याय, समाजवादी रचना ह्या वैशिष्ट्यांवर आधारित आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून या वैशिष्ट्यांच्यावर आधारितच भारताची अर्थव्यवस्था राहिली आहे आणि ती भारताच्या अर्थव्यवस्थेचे ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. भारताला उद्योगधंदे उभारून आधुनिकीकरण करून स्वावलंब व्हायचे प्रयत्न भारत स्वतंत्र झाल्यापासून करत होता आणि ह्या करत असताना अर्थव्यवस्थाची मजबूती करण्यासाठी भारताने योजना आयोगाची निर्मिती केली आणि या योजना आयोगाच्या निर्मिती केल्यानंतर ह्या अनुषंगाने औद्योगिकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये पाहिलं की 1991 पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार भारतामध्ये असताना भारताला आर्थिक सुधारणा करण्यात ज्या भारतीय राजकारणात होत होत्या त्या घडवण्यासाठी या सरकारने विशेष असे प्रयत्न केले. आर्थिक उदातीकरण असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या आर्थिक उदातीकरणामुळे भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कारागीर जे आहेत, व्यावसायिक जे आहेत, त्यांची संख्या वाढली. उद्योग या क्षेत्रामध्ये भारताची भरभराट झाली आणि भारतीय अर्थव्यवस्था जी ती सुधारण्याला मदत झाली आणि ह्या पी व्ही नरसिंहराव सरकारने ज्या आर्थिक सुधारणा घडून आणल्या होत्या त्याच सुधारणामुळे भारतात उद्योगांमुळे रोजगारांच्या नवनवीन संधी उपलब्ध होत गेल्या आणि या जे बदल 1991 नंतर झाले यांना जागतिकीकरण असं सुद्धा म्हणतं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे बदल जे होते ते विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडून येत होते. दोन महत्त्वाचे बदल या चार दशकामध्ये जो कालखंड आहे याच्या दोन महत्त्वाचे बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताच्या प्रमुख घडामोडींमध्ये आपण त्यांचा समावेश करू शकतो. एक हरित क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 1965 जी क्रांती घडून आणली, तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून शेताचं उत्पादन जे वाढवण्यात आलं त्या क्रांतीला हरित क्रांती असं म्हणतात. आणि दुसरं डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनात की दूध उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती झाली तिला धवल क्रांती म्हणतात. म्हणजे हरित क्रांती आणि धवल क्रांती हे दोन महत्त्वाच्या घटना भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. या जशा दोन क्रांती झाल्या तशाच भारताची अणुशक्ती आणि अवकाश संशोधनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर होमी बाबा यांनी अणुशक्ती कार्यक्रमाचा भारताचा पाया रोवला आणि 1975 भारताने आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला आणि एका दृष्टिकोनातनं भारताने अणुशक्तीचा पाया मजबूत केला आणि दुसऱ्या बाजूने भारताने अवकाश संशोधनाचा पायासुद्धा त्या ठिकाणी मजबूत केलेला आपल्याला दिसून येतो. आणि आज आपण पाहतोय की भारताने आर्यभट्ट नावाचा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर आज भारताची इस्रो नावाची जी संशोधनाची संस्था आहे, अवकाश संशोधनाची संस्था आहे, तिने अनेक उपग्रह आज भारताच्या रॉकेट सायन्सच्या माध्यमातून इस्रोने अनेक उपग्रह, इतर देशांचे उपग्रहसुद्धा अवकाशात सोडलेले आहेत आणि खूप मोठा दूरसंचार क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती या अवकाश संशोधन इस्रो या संस्थेने केलेली आहे. हे जसे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये जसे बदल झाले, आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये जसे बदल झाले तसे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक बदल या कालखंडामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. की ते विशेष करून महिलांच्या संदर्भामध्ये त्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये अनेक बदल झाले. महिलांसाठी खास करून महिला आणि बाल विकास विभाग हा 1985 मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू झाला आणि विशेष म्हणजे हा महिला आणि बाल विकास विभाग हा सुरू झाल्यानंतर महिलांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय त्यामध्ये घेण्यात आले. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कारवाईस मदत व्हावी म्हणून अनेक कायदे त्या संदर्भात झाले. त्याच्यात महत्त्वाचा कायदा म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा असेल, समान वेतन कायदा असेल, अशा कायद्यांचा समावेश होता आणि महिलांना राजकीय प्रतिनिधित्वामध्ये त्यांचं वाढ मिळावी,
त्यांना राज म्हणून 73 आणि 74 घटना दुरुस्तीच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये किंवा स्थानिक शासन संस्थामध्ये महिलांना राखीव जागा ठेवण्यात आल्या. अशा पद्धतीचा हा सामाजिक महिलांच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा बदल होता विद्यार्थी मित्रांनो. 1978 मंडल आयोगाची स्थापना झाली आणि ते 78 मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर इतर मागास वर्ग जो आहे ओबीसी समाज जो आहे ओबीसी समाजच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी त्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी हा आयोग लावण्यात आला आणि भविष्यात या मंडल आयोगाची अंमलबजावणी ही सुद्धा एक महत्त्वाची घटना या 4 दशकांमधली होती. जागतिकीकरण हाही महत्त्वाचा बदल होता विद्यार्थी मित्रांनो. जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रामध्ये बदल घडून येतो आणि आज तो बदल आपल्याला दिसतोय की आज आपला देश आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या अनेक संस्थांमध्ये सन्मानाने सहभागी आहे. G2 असतील किंवा ब्रिक्स असतील या ज्या संस्था आहेत या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत या संघटनाचा भारत एक महत्त्वाचा सदस्य आहे आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्याने महत्त्वाच्या क्रांती घडून आणलेल्या आहेत आणि त्या क्रांतीचा अनुभव आज आपण घेत आहोत. मोबाईल आणि इंटरनेट हा देशातील अनेक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल आपण घडतोय विद्यार्थी मित्रांनो. तो आपल्या समक्ष घडताना दिसत आहे की आज 15-20 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर दूरसंचार विभागामध्ये काय परिस्थिती होती ती आपण एक लँडलाईन गावात असलेला एकच लँडलाईन तोही सरकारी या लँडलाईनपासून सुरू झालेला दूरसंचार आज प्रत्येकाच्या हातात मोबाईलपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची क्रांती या दूरसंचारच्यात झालेली आणि ह्या 4 दशकामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताने जर क्रांती घडून आणलीच आहे परंतु एक राजकीय क्षेत्रात सुद्धा लोकशाही या देशात राबू शकतो. हा देश विविधपूर्ण असला विविध जाती धर्माचा असला याच्या भौगोलिक एक भौगोलिक गाव पाहिली तर हा देश भौगोलिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून विविधतापूर्ण भरलेला जरी असला तरी या देशामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत करून लोकशाही यशस्वीरित्या आम्ही राबवू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या देशाने एवढ्या 40-50 दशकांमध्ये जगासमोर मांडून ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या महत्त्वाच्या घटना गेल्या 40 दशकांमध्ये 1960 तर आत्तापर्यंत गेल्या 60 दशकांमध्ये वेगवेगळ्या घटनांचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी आढावा घेतला आहे. पुढील पाठामध्ये आपण भारतात पुढील अंतर्गत आव्हान यांचा अभ्यास करणार आहोत.